माझं नाव हेमंत, मी एक दारुडा आहे. हाय ईश्वराच्या हाय कृपेने, हाय, ईश्वराच्या कृपेने आजचा दिवस काय दारू नाही पेलेलं. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी काही वक्ता नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला सांभाळून घ्या. आणि एखाद्या विषयावरती 40-50 मिनिटं बोलणं, म्हणजे त्या विषयाला धरून बोलणं, हे मला कठीण वाटतं. तर जेवढी मिनिटं मला शक्य आहे, जे काय मला समजलंय ते मी बोलण्याचा प्रयत्न करीन. माझ्या दृष्टिकोनातून, म्हणजे आता हे सगळं जे मी बोलणार आहे ती सगळी माझी वैयक्तिक मतं आहेत. कोणाची मतं त्याच्या विरुद्ध वेगळी असू शकतात, आणि त्या वेगळ्या विरुद्ध मतांबद्दल मला आदर असणार आहे. आणि जे मी बोलणार आहे ते त्यातलं एखादी गोष्ट, काही गोष्ट, काही वाक्य जर बिग बुकच्या अगदीच विरुद्ध असतील तर कृपया नंतर कोणीतरी मला सांगितलं तर बरं होईल. आता माझ्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ए काय आहे, काय आहे म्हणजे काय मिळून ही ए झालेली आहे. तर मला असं वाटतं की ए ही बिग बुक, मीटिंग, स्पॉन्सर आणि फेलोशिप ह्या 4 गोष्टी मिळून ए तयार होती. म्हणजे आज जे एचं स्वरूप आहे ते त्याच्यामधली ही 4 अभिन्न अंग आहेत, 4 महत्वाची अंग आहेत. तर त्याच्यामध्ये हा बिग बुकचं नाव मी पहिल्यांदा घेतलंय, तर माझ्या मते सर्वात महत्वाचा भाग आपल्या संघटनेमध्ये, आपल्या सोबरायटीमध्ये सर्वात जास्त महत्वाची गोष्ट ही बिग बुक आहे. आणि बाकी जसं मी म्हटलं की मीटिंग पण महत्वाची आहे, स्पॉन्सर पण महत्वाची आहे आणि फेलोशिप पण महत्वाची आहे. तर फेलोशिप मध्ये महत्वाची आहे म्हटल्यामुळे आपली एकमेकांशी ओळख होणं जरुरी आहे. त्याच्यामुळे आजचा विषय जरी बिग बुक असला तरी ओळख होण्याच्या दृष्टीने मी माझी थोडक्यात माहिती सांगतो. जसं मी म्हटलं, मी अल्कोहोलिक आहे आणि मी ह्या संघटनेमध्ये 1997 मध्ये आलेलो होतो. माझ्या बाबतीत असं होतं की मी थोडंसं उशिरा दारू प्यायला सुरू केली. साधारण 21व्या वर्षी वगैरे मी दारू प्यायला सुरू केली. आणि दारू प्यायला सुरू झाल्यानंतर माझी दारू एकदम फटाफट वाढली, किंवा जे दारुडा माणूस असतो किंवा बेवडा माणूस असतो त्याची जी दारू दारू पिण्याचं पॅटर्न असतं तसं माझं पॅटर्न व्हायला लागलं. जे सुरुवातीला मी कधीतरी म्हणजे मुंबईच्या बाहेर गेलो आहे, पिकनिकला गेलो आहे किंवा 31st च्या पार्टीला गेलो आहे अशा वेळेला, की जिथे दारू पिऊन रात्री परत घरी यायला लागणार नाही अशा ठिकाणी मी सुरुवातीला दारू प्यायलो. कारण असं माझ्या घरचं कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की मी दारू पिऊन त्यावेळेला 20-22व्या वर्षी दारू पिऊन घरी जाणं मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी जेव्हा बाहेर गावी असेल किंवा रात्री घरी जाणार नाही त्यावेळेला दारू प्यायचो, असे प्रसंग फार क्वचित यायचे. त्याच्यानंतर ती कधीतरी दारू पिऊन घरी आलो असेन आणि ती माझी भेट चिपली आणि पुढे त्याच फ्रिक्वन्सी परत परत व्हायला लागली. पण हे पहिल्यापासून होतं की मी जेव्हा दारू प्यायचो तेव्हा मी जास्तच प्यायचो. मला कदाचित जी शारीरिक ॲलर्जी आपल्याला सांगितलेली आहे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये, ती शारीरिक ॲलर्जी कदाचित माझ्यामध्ये मी दारू पिण्याच्या आधीपासूनच होती. ऑब्सेशन नव्हतं, ऑब्सेशन कालांतराने डेव्हलप झालं, पण ती ॲलर्जी होती. त्याच्यामुळे मी कधीच आरामामध्ये दारू पिऊ नाही शकलो. आपण ए मध्ये ऐकतो की 5 वर्ष मी आरामात पेली, पहिले 10 वर्ष मला दारूनी खूप मजा दिली, 15 वर्ष मजा दिली. तर माझ्या बाबतीत असं झालं नाही, मला फारसं कधी दारू मजेत पिता आली नाही. दारू प्यायचो मी आणि त्याचा मला ताप व्हायचा, त्याचा मला त्रास व्हायचा. तर असं माझं दारू पिणं वाढत गेलं, रोजचं व्हायला लागलं, पुढे दुपारचं व्हायला लागलं आणि नंतर नंतर मला सकाळी उठल्या उठल्या दारू प्यायची इच्छा व्हायला लागली.
आणि मी थांबून राहायचो की सकाळी दारू प्यायची नाही. त्यावेळेला माझ्या डोक्यात असं कल्पना होती की जो माणूस सकाळी उठून पितो तो दारुड्या. त्याच्यामुळे मी थांबून राहायचो 12 वाजेस्तोवर, की 12 वाजल्यानंतर दुपार होते तर दुपार प्यायला हरकत नाही. पण ती ओढ माझ्यामध्ये सकाळपासूनच होती आणि पुढे पुढे अर्थातच मी सकाळी पण प्यायला लागलो. त्यावेळेला काय माझं वय 24-25 वय असेल आणि ज्याला म्हणतात तो फुल फ्लेज दारुडा मी झालो. आणि ते माझ्या लक्षात आलेलं होतं की माझं दारू पिण्यामुळे खूप त्रास होते, प्रॉब्लेम होते, घरात टेन्शन व्हायला लागलं, पैशाची मी वाट लावली. आणि त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलेलं होतं की माझं दारू पिणं हे ॲबनॉर्मल आहे. आणि मी प्रयत्न करायला लागलो की दारू नाही प्यायची. मग मी असं ठरवायचो की 100 दिवस दारू नाही प्यायची, 50 दिवस नाही प्यायची, हा आठवडा नाही प्यायचा, 1 महिना नाही प्यायचा, अशा सगळ्या गोष्टी मी ठरवायचो. पण ते माझ्याकडून काय व्हायचं नाही. आणि माझं दारू पिण्याचा पॅटर्न असा होता की शेवटी मी एकटाच दारू पित होतो. आणि दारू पिताना मला काही पुस्तकं वगैरे मासिकं वगैरे न्यायची सवय होती, एकटाच पाहिजे. तर असंच मी एका दुपारी दारू पित असताना माझ्याकडे एक पुस्तक होतं, ते सायकॅट्रिस्टचं पुस्तक होतं. आणि त्या सायकॅट्रिस्टच्या पुस्तकामध्ये एक धडा हा अल्कोहोलिझमबद्दल होता. आणि त्या धड्यामध्ये अल्कोहोलिझमची माहिती देऊन पुढे अल्कोहोलिक अनॉनिमसची पण माहिती दिलेली होती. तर तसा तो मला त्या पुस्तकामधून दुपारी दारू पित असताना एचा मेसेज मिळाला. आणि मी स्वतःहून एमध्ये आलो. त्यावेळेला पूर्वीच्या लोकांना माहिती असेल की खूप मोठ्या मोठ्या फोनच्या डिरेक्टरीज असायच्या, त्या डिरेक्टरीमधून मी एचा नंबर शोधून काढला. आणि मला एच्या मीटिंगची माहिती मिळाली. माझ्या घराच्या जवळच मीटिंग होती. मी ज्या दिवशी फोन केला त्या दिवशी पण मीटिंग होती. त्याच्यामुळे मी एमध्ये आलो. एमध्ये आल्यानंतर पहिल्याच दिवशी मला असं जाणवलं की ही लोक जे काय बोलतायत ते बरोबर बोलतायत आणि इकडे माझी दारू सुटण्याची शक्यता आहे, असं पहिल्या दिवशीच मला जाणीव झाली. अर्थात मी काय पहिल्या दिवसापासून सोबर नाही राहू शकलो. थोडे दिवस आतबाहेर आतबाहेर करून शेवटी तो दिवस उजाडला 29 जून 1997. त्या दिवसापासून मी सोबर राहिलो. आणि सुरुवातीला असं व्हायचं की मी एचे मीटिंग करायचो आणि लगेच मीटिंग संपल्या संपल्या पळून जायचो. पण आपल्याकडे काही सिनियर बांधव असतात जे नवीन लोकांवरती त्यांचं लक्ष असतं. तर अशा एका बांधवांनी मला एका दादरच्या मीटिंग नंतर अक्षरशः हाताला पकडून थांबवलं आणि विचारलं काय नाव, कुठे राहतो वगैरे वगैरे. आणि चहा प्यायला घेऊन गेला. त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर जे 2-4 लोक होती त्यांच्याबरोबर मी चहा प्यायला. आणि त्या दादरच्या मीटिंग नंतर अजून एक मीटिंग होती सकाळच्या मीटिंग नंतर, ती मीटिंग मी केली. आणि अशा रीतीने माझं एमध्ये थोडासा मी मांसाळलो. मांसाळलो म्हणजे माझी 4 लोकांची ओळख झाली. जी एची फेलोशिप जी म्हणतात त्या फेलोशिपमध्ये माझा प्रवेश झाला. आणि तिथून म्हणजे तेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं आणि माझी घरची परिस्थिती बरी असल्यामुळे मला घरून सपोर्ट होता की जा बाबा दारू नाही पित एमध्ये जाऊन, तर जा रोज मीटिंगला जा, जे काय पैसे लागतील ते घे, टॅक्सीनी जा, कसंही जा, पण जा. तर मी जायचो, रोज मीटिंग करायचो. आणि मीटिंग करता करता माझा काही लोकांशी असं हे सभासदांची माझी ओळख झाली, माझा संबंध आला, माझी त्यांच्याकडे मी आकर्षित झालो. जी लोक मला एकदम मजेमध्ये दिसायचे, म्हणजे त्यांच्यामध्ये जोश असायचा, हास्य विनोद असायचा आणि एकूण मला ते खुश वाटायचे, व्यवस्थित दिसायला वागायला होतेच. आणि त्यांच्याकडे मी अट्रॅक्ट झालो. अट्रॅक्ट झाल्यानंतर त्या लोकांनी, जेव्हा माझे काही 4-5 महिने झालेलेच होते, मला त्यांनी बिग बुक बद्दल इंट्रोड्यूस केलं. आणि एका सभासदाच्या घरी मी बिग बुक अभ्यास करायला जायला लागलो. त्याच्या घरी मी बसायचो
वाचून दाखवायचा मला बिग बुक, किंवा मला वाचायला सांगायचा आणि तो त्याच्यावरती एक्सप्लेनेशन करायचा. अशा रीतीने माझं बिग बुक आणि एचा जो मूलभूत कार्यक्रम आहे त्याच्याशी माझी ओळख झाली आणि मी सोबर राहायला लागलो. त्यावेळेला 1997 ची गोष्ट आहे, माझं वय 27 वर्ष वय होतं. मी सोबर राहिलो, प्रोग्रॅम जो काही मला त्यावेळेला कळत होता त्यानुसार मी तो प्रोग्रॅम घेतला, पायऱ्या वगैरे केल्या आणि माझं 1 वर्ष कम्प्लीट झालंय. मी पुण्याला त्यावेळेला शिफ्ट झालेलो होतो, पुण्याला माझा पहिला बर्थडे केला. त्याच्यानंतर मुंबईला मला नोकरी मिळाली, मी मुंबईला आलो आणि दुसरा बर्थडे मी माझे 2 वर्ष मी सोबर राहिलो आणि दुसरा बर्थडे केला. त्याच्या पुढे जी मला नोकरी लागली होती त्या नोकरीमध्ये मी माझी प्रगती व्हायला लागली आणि माझं एकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. आता एकडे दुर्लक्ष व्हायला लागलं म्हणजे दोन्ही प्रकारे दुर्लक्ष व्हायला लागलं, की एच्या प्रोग्रॅमकडे माझं दुर्लक्ष व्हायला लागलं म्हणजे जे 12 पायऱ्यांच्या गोष्टी आहेत सांगितलेल्या, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी रोज करायच्या असतात, उदाहरणार्थ 10वी 11वी पायरी, तर त्याच्यापासून मी लांब जायला लागलो. माझ्या मिटिंग बंद झाल्या आणि पण मी सोबर राहत होतो. पुढे माझं 3रं वर्ष माझं कम्प्लीट झालं पण तोपर्यंत मी एतून बाहेर फेकला गेलेलो होतो. त्याच्यामुळे माझा वाढदिवस काय मी केला नाही एमध्ये, ज्याला आपण परमेश्वराचा आभार मानण्याचा दिवस जो असतो ते काय मी केलं नाही. आणि असंच पुढे माझं वर्ष जात राहिली, मी सोबर राहत राहिलो. 4थं वर्ष, 5वं 6वं 7वं 8वं 9वं 10वं 10 वर्ष मी सोबर होतो. मी दुसऱ्यानंतर पुढे कुठलाही बर्थडे केला नाही आणि 10 वर्षानंतर 10.25-10.5 वर्ष सोबर असताना कधीतरी मी स्लिप झालो. स्लिप झाल्यानंतर पुढे माझी हालत खराब झाली, परत मी एमध्ये आलो. एमध्ये येऊन परत मी सोबर राहिलो. असं ही स्टोरी जी आहे, 2008 मध्ये मी जी कधी स्लिप झालो पहिल्यांदा, त्याच्यानंतर हे चालू राहिलं जानेवारी 21 पर्यंत. जवळजवळ 12-13 वर्ष मी आत बाहेर एमध्ये आत बाहेर आत बाहेर आत बाहेर होतो. त्याच्यामध्ये माझे एकदा मी 2 वर्ष कम्प्लीट केली आणि एकदा 1 वर्ष कम्प्लीट केलेलं होतं. अर्थात मी सारखं सारखं एमधून बाहेर माझ्या मिटिंग वगैरे बंद व्हायच्या आणि प्रोग्राम मी अर्धवट केलेला असायचा. माझं फॉरेनला जाणं येणं, फॉरेनला राहणं खूप चालू झालं. काही देशांमध्ये मी राहिलो तिकडे मला एच्या मिटिंग पण नाही मिळायच्या आणि त्यावेळेला काही ऑनलाईनच्या मिटिंग पण नव्हत्या. अर्थात ही सगळी कारणं झाली. मुळामध्ये मी प्रोग्रॅमपासून लांब गेल्यामुळे माझी स्लिप झाली 2 वेळा आणि आतबाहेर आतबाहेरचा कालखंड जसं मी म्हटलं की जवळजवळ 12-13 वर्ष झाले. आता 29 जानेवारी 2021 पासून मी सोबर आहे. 2 वर्ष झाली सोबर आहे. तर आता ही थोडक्यात मी माझी माहिती सांगितली. आता मुख्य विषय जो आहे तो बिग बुक वरती मी येतो. तर बिग बुक हे आपलं एक पुस्तक आहे. तर आता पुस्तक म्हटलं तर काय काय वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतात, की काही पुस्तकं ललित लेखांची पुस्तकं असतात, काही कथासंग्रह असतात, काही कादंबरी असतात आणि काही पुस्तकं असतात त्याला पाठ्यपुस्तक म्हणतात. तर ही पाठ्यपुस्तक जे आहे ते इतर पुस्तकांपेक्षा वेगळं असतं. पाठ्यपुस्तक म्हणजे कादंबरी नव्हे किंवा कथासंग्रह नव्हे. तर पाठ्यपुस्तकाचा एक विशिष्ट पॅटर्न असतो की ते एखाद्या विषयाला वाहिलेलं पुस्तक असतं, त्या विषया संदर्भात A to Z त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते. तर माझ्या मते हे बिग बुक जे आहे ते पाठ्यपुस्तक सदरामध्ये मोडण्यासारखं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक थिअरी आहे का अनुभव आहे, कारण एमध्ये
काय काय वेळेला असं बोललं जातं की अरे आता काय बिग बुकच्या भानगडीमध्ये पडू नको, ते बिग बुक सोबर राहील तू पिशील, असले काहीतरी काहीतरी प्रकार बोलले जातात. जे मला अजिबात मान्य नाही आहे, कारण बिग बुक हे मद्यपाश ह्या विषयावरती पाठ्यपुस्तक आहे असं माझं मत आहे. आणि या पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकारची थिअरी नाही आहे. तर जे आपल्या संघटनेचे पहिले 100 लोक जे सोबर राहिलेले होते त्यांचे अनुभवच या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आता बहुतेक आपल्या सगळ्या मेंबर्सना माहिती असते पुस्तकाबद्दल, पण बेसिक बेसिक जी माहिती आहे ती मी सांगतो. जे मला माहिती आहे की एप्रिल 1939 एप्रिलमध्ये हे पुस्तक बाहेर आलेलं होतं. आणि त्यावेळेला या पुस्तकाचं नाव काय ठेवायचं याच्याबद्दल बरीच चर्चा झालेली होती. एक नाव बऱ्यापैकी विचाराधीन होतं, ते वे आउट नावाचं नाव होतं, पण त्या नावाची बरीच ऑलरेडी पुस्तकं होती, मला वाटतं 13 पुस्तकं होती, त्याच्यामुळे ते नाव बाद ठरून या पुस्तकाला नाव अल्कोहोलिक अनॉनिमस असं नाव दिलं. आणि ह्या पुस्तकावरूनच आपल्या संघटनेला ते नाव मिळालेलं आहे. आता जसं मी मगाशी म्हटलं की पाठ्यपुस्तक आहे, तर पाठ्यपुस्तकामध्ये एक विशिष्ट प्रकारे त्या पुस्तकाची मांडणी केलेली असते. त्याचे धडे एका साखळीसारखे असतात. म्हणजे विषयाचं पहिले इंट्रोडक्शन असतं, मग त्याच्या पुढे त्याच्याबद्दल अधिक माहिती असते, आणि नंतर त्याच्याबद्दल त्याचा एक समारोप अवांतर माहिती देऊन केलेले असते पाठ्यपुस्तकामध्ये. तर हे पाठ्यपुस्तक आहे, आणि हे पुस्तक बेसिकली जे लिहिलं ते आपल्या बिल डब्ल्यू, जे आपले संस्थापक आहेत, सहसंस्थापक आहेत, त्यांनी हे बहुतेक सगळं पुस्तक लिहिलेलं आहे. अर्थात त्यावेळेला पद्धत अशी होती की बिल डब्ल्यू लिहायचे आणि पुढे जे आपली लोक त्याच्यावरती सोबर होते त्याच्यावरती त्याचं चर्चा केली जायची, आणि एक प्रकारे विचारमंथन होऊन बिल डब्ल्यू यांचं लिखाण पास केलं जायचं. अशा प्रकारे ती एक प्रक्रिया होती. आपल्या पुस्तकामध्ये एक धडा आहे, तो धडा असं मानलं जातं की हँग पी नावाच्या आपल्या सभासदांनी लिहिलेला आहे. जो मालक वर्गचा जो धडा आहे तो त्यांनी लिहिला असं मानलं जातं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आपलं सुरुवातीपासूनच काही लोक देवाला न मानणारी लोक होती, त्याच्यामुळे जे आपल्या दुसऱ्या पायरीमध्ये एक गॉडच्या पुढे ॲज वी अंडरस्टूड हिम असं एक ॲडिशनल आम्हाला समजलेली उच्च शक्ती किंवा आम्हाला समजलेला परमेश्वर असा जो उल्लेख आहे तो बिलनी तर हे लिहिलेलं नव्हतं त्यावेळेला. तो ॲडिशनल ही हे जे 3 शब्द आहेत ते आपले इतर जे सभासद होते त्यांनी सुचवलेले आहे. आता जर आपण बघितलं तर त्याचे ह्या पुस्तकाचे जे चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये माझं मत असं आहे की आपल्या पुस्तकामध्ये 11 प्रकरणं आहेत. 12वं प्रकरण जे डॉक्टर बॉब आहे ते आपल्या मराठीमध्ये 12वं प्रकरण म्हणून जरी असलं तरी इंग्लिशमध्ये ते वेगळ्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये ही 11 प्रकरणं आहेत आणि पहिलं प्रकरण सुरू सुरू व्हायच्या आधी वैद्यकीय मत दिलेलं आहे. आता आपण जेव्हा ए मध्ये येतो, एच्या मीटिंग मध्ये येतो, त्यावेळेला आपल्याला बऱ्याच जणांना वेगवेगळे प्रश्न पडलेले असतात. हे बिग बुक का महत्वाचं आहे तर त्याची मी 2-3 उदाहरणं सांगतो की बिग बुक महत्वाचं काय आहे, की प्रत्येकाने वाचणं, अभ्यासणं, मनन करणं हे फार आवश्यक आहे. त्याची 2-3 पॉइंट्स माझ्या लक्षात आलेले ते मी सांगतो. बऱ्याच जणांना असं असतं की ए मध्ये आल्यानंतर मी दारुडा आहे का नाही आहे, दारुडा नेमकं कोणाला म्हणावं, किंवा इकडे
त्याच्या आधीचा प्रश्न जर आपल्याला असा असतो की मी एवढी इतकी दारू का पित होतो, त्याचं काही स्पष्टीकरण आपल्याला नेमकं खूप विचार करून सुद्धा आपल्याला मिळत नाही की मी इतकी दारू का पित होतो, का पित होतो. आपल्याला जेव्हा दारू पित होतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की दारूमुळे नुकसान होतं हे आपल्याला समजत होतं, पण तरी आपण असं का पित होतो हा आपल्याला सगळ्यांना बहुतेकांना नेहमी सुरुवातीच्या काळात पडणारा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर बिग बुक मध्ये अतिशय व्यवस्थित दिलेलं आहे. ते वैद्यकीय मत मध्ये ते उत्तर दिलेलं आहे, ते मी थोडक्यात वाचून दाखवतो. खूप काही मी जास्त वाचणार नाही कारण हे पुस्तक सगळ्यांना अवेलेबल आहे आणि आजकाल पुस्तक वाचणारे खूप सभासद आहेत, तर थोडक्यात मी ते वाचून दाखवतो कारण हा प्रश्न बहुतेक आपल्यापैकी सगळ्यांना पडत होता की मी इतकी दारू का पित होतो. तर त्याच्या बाबतीत आपल्या वैद्यकीय मत बिग बुक मध्ये अतिशय व्यवस्थित सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुष मद्य घेतात ते मद्याने त्यांच्यावर केलेला परिणाम त्यांना आवडतो म्हणून त्यातून निर्माण होणारी मादक उन्माद भावना इतकी फसवी असते की एकीकडे मद्य हे अपायकारक आहे हे कबूल करीत असतानाही काही काळानंतर त्यांना सत्य व असत्य यात भेद सुद्धा करता येत नाही. त्यांना मद्यासक्त जीवन हेच खरे आपले जीवन वाटते. काही मद्याचे पाले घेतल्यानंतर येणारी स्वास्थ्याची व दुःख हलके झाल्याची भावना येते. तसा अनुभव त्यांना पुन्हा पुन्हा घेता येतोवर ते अस्वस्थ वैतागलेले व असमाधानी राहतात. हे एवढं त्यांनी इतकं स्पष्ट आणि ज्याला क्रिस्प रित्या म्हणतात की अतिशय योग्यरित्या सांगितलेलं आहे, ते मला वाटतं दुसरीकडे कुठेही कोणाला एवढं व्यवस्थित स्पष्टीकरण मिळणार नाही. तर अशा हे जे आता मी उदाहरण सांगितलं तसे बिग बुक मध्ये बरीचशी उदाहरणं आहेत की त्या बिग बुक मध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे व्यवस्थित सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तर त्याच्या पुढचा प्रश्न असा असतो की इकडे जो रोग सांगितलेला आहे तो रोग मला झालेला आहे की नाही, किंवा मी बेवडा आहे की नाही, मी जास्त दारू पितो, मला कधी कधी मी टाईट होतो, कधी मला ब्लॅकआउट होतो, पण मी बऱ्याच वेळा पीत पण नाही, असे सगळे प्रकारचे प्रश्न आपल्याला पडलेले असतात. निदान सुरुवातीच्या काळात बऱ्याच नवीन लोकांना पडलेले असतात की दारुडा नेमकं कोणाला म्हणावं, की मी दारुडा आहे की नाही. तर ह्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारे बोललं जातं, आपण सभासद पण वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतो. मला स्वतःला असं एमध्ये यायच्या आधी असं वाटायचं की जो सकाळी उठून पितो तो दारुडा, किंवा काही जणांचं म्हणणं असतं की मी काय जास्त दारू पितो पण मी काय कधी पडलेलो नाही आहे, किंवा मला काही कधी पैशाचा प्रॉब्लेम नाही झालेला आहे, म्हणजे मी काय दारुडा नाही. तर दारुड्याची व्याख्या प्रत्येक जण वेगवेगळी केलेली करत असतो, पण बिग बुक मध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दारुडा कोण आहे, ते त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलंय. ते मी थोडक्यात वाचून दाखवतो. प्रकरण चौथे आम्ही आज्ञावादी मध्ये त्यांनी दारुडा कोण आहे हे अतिशय सोप्या सरळ साध्या भाषेत दोन चार वाक्यात सांगितलेलं आहे. ते असं आहे की प्रामाणिकपणे तुम्हाला वाटत असतानाही तुम्हाला कायमचे मद्य सोडता येत नाही असे जेव्हा तुम्हाला आढळून येते, किंवा मद्यपान करताना त्याच्या प्रमाणावर तुम्हाला ताबा ठेवता येत नाही तेव्हा तुम्ही संभाव्य मद्यासक्त आहोत. अशा रीतीने त्यांनी एकदम बिग बुक मध्ये स्पष्टपणे व्यवस्थित सांगितलेलं आहे सिंपल गोष्ट. ह्या अशा बरेच उदाहरणं आपल्याला सांगता येतील की बिग बुक मध्ये एकदम ज्याला सटीक म्हणतात त्या प्रकारे सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे जर आपण बघायला गेलो तर अजून एक माझ्या मला मला जे वाटतं ते मी सांगतो की प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. की बिग बुकचं जर बघितलं तर साधारणपणे त्याचे तीन भाग करता येतील. त्यातलं वैद्यकीय मत हे सुरुवातीला आहे
त्याच्यानंतर जे पहिले चार प्रकरण आहेत, पहिलं प्रकरण आहे की बिलची काणी, दुसरं प्रकरण आहे याला उपाय आहे, तिसरं मद्यपिढीबद्दल आणखीन काही, आणि चौथं आम्ही आज्ञावादी. तर ही जी चार प्रकरणं आहेत अलॉंग विथ वैद्यकीय मत, डॉक्टर्स ओपिनियन, हे पहिले चार जे धडे आहेत ते आपल्याला मद्यपाशाबद्दल माहिती देतात. एक्झॅक्ट मद्यपाश काय आहे ते वैद्यकीय मत मधून कळतं, बिलच्या स्टोरी मधून आपल्याला आयडेंटिफिकेशन मिळतं, त्याच्या पुढे याला उपाय आहे त्याच्याबद्दल माहिती मिळते. म्हणजे एकूण जर बघितलं तर पहिले चार जे धडे आहेत ते आपल्याला मद्यपाश आणि मद्यपाशाबद्दल माहिती देतात. त्याच्यामुळे मी ह्या पहिल्या चार प्रकरणांचा एक विभाग करतो माझ्या सोयीसाठी म्हणून, की जे मद्य आणि मद्यपाशाबद्दल माहिती देतं. त्याच्यानंतरचा एक भाग मी थोडासा वेगळा समजतो, की सहावं सातवं आणि पाचवं सहावं आणि जे सातवं प्रकरण आहे ते आपल्याला कार्यक्रम नेमका जो आहे 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे, की पहिल्या चार प्रकरणातून आपल्याला मद्यपाशाबद्दल पुरेशी आणि पूर्णपणे माहिती मिळालेली आहे. त्याच्या पुढचा सेक्शन चौथा पाचवा आणि पाचवं सहावं आणि सातव्या प्रकरणामध्ये ते आपल्याला उपाय सांगतात की काय उपाय करायचा, आपल्याला नेमका कसा उपाय करायचा आणि त्यातून कसं आपल्याला बाहेर पडायचं, हे पहिल्या ह्या तीन प्रकरणातून पडतं, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळते. आणि त्याच्यानंतर जे आठवं नववं दहावं आणि अकरावं हे प्रकरण मी एक त्याला थोडंसं सेपरेट करतो, की सोब्रायटी आणि अल्कोहोलिझम किंवा अल्कोहोलिक त्याच्यापेक्षा वेगळं जास्त माहिती त्याच्या ह्या पुढच्या प्रकरणांमध्ये दिलेली आहे. कारण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हे पुस्तक लिहिलेलं आहे साधारण 1937 ला हिची सुरुवात झालेली होती आणि 1939 ला याचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं होतं. त्यावेळेला काही इंटरनेट नव्हतं, जे कम्युनिकेशन जे व्हायचं ते पत्रातून लिहून पुस्तकांच्या माध्यमातून व्हायचं, त्यामुळे कदाचित जे आपले ह्या पुस्तकाचे लेखक आणि पहिले जे 100 लोक आहेत त्यांना हे शेवटची जी 8, 9, 10 आणि 11 ही प्रकरणं लिहावीशी वाटली असतील की स्त्रियांना उद्देशून असं मराठीमध्ये लिहिलंय. खरं ते थोडंसं चुकलेलं आहे, इंग्लिशमध्ये टू वाईव्ज आहेत, टू फिमेल्स असं त्या प्रकरणाचं नाव नाही आहे. जे मद्यपी लोकांच्या बायका त्यांच्यासाठी ते प्रकरण लिहिलेलं आहे. तर असो, हे शेवटच्या चार ह्याच्यामध्ये मी त्या प्रकरणांना थोडंसं वेगळा एक सेक्शन असा मानतो. आणि मराठीमध्ये जसं मी म्हटलं की डॉक्टर्स ओपिनियन आपल्याला घेतलेलं आहे 12वं प्रकरण म्हणून, पण जे मूळ बिग बुक आहे त्याच्यामध्ये ते वेगळ्या सेक्शनमध्ये घेतलेलं आहे. असो, तर मी सांगित पहिले दोन उदाहरणं मी सांगितली की कसं आपल्याला बिग बुक मध्ये सटीक आणि व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे, की तसंच पुढे आपण ए मध्ये येऊन जी सोबर राहिलो, आपल्याला मीटिंग करायला लागलो आणि आपली वाटचाल, सोबरायटीची वाटचाल सुरू झाली, ती कालांतराने एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, बहुतेक जणांच्या समोर उभा राहत असावा असा माझा अंदाज आहे. मी ज्या लोकांशी बोलतो, माझे जे मित्र झालेले आहेत त्यांच्या चर्चेतून माझं जे लक्षात आलेलं आहे, तर आपण ए मध्ये आलो, मीटिंग केल्या, सोबर राहिलो, की कालांतराने आपली जी गाडी असते ती अडकते चौथ्या पायरीमध्ये. चौथ्या पायरीमध्ये काही ना काही कारणांनी चौथी पायरी करायची राहून जाते आणि त्या बाबतीत बरेचसे गैरसमज पण आहेत, समज गैरसमज म्हणता येतील, की काय बरेचसे लोक असं सांगितले जातात की अरे ती चौथ्या पायरीच्या भानगडीत पडू नको, तुला अजून काही महिनेच झालेत, तुला एकच वर्ष झालंय, तुला 2च वर्ष झालेले आहेत, तर त्या चौथ्या पायरीत भान पडू नको. किंवा एकूणच आपल्याला ते जे काय चौथ्या पायरीचं प्रकरण आहे
ते काय नीट लक्षात येत नाही, कदाचित मला पण पूर्वी आलेलं नव्हतं. आणि मी खूप जणांशी बोलतो आपले हे सभासद, तर त्यांना चौथ्या बाबतीत उगाचच्या उगाच फार वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज असतात आणि विविध कारणांनी त्यांची चौथी पायरी राहिलेली असते किंवा काहीतरी चुकीचं झालेलं असतं. माझ्या बाबतीत स्वतःचा माझा अनुभव असा आहे की या वेळेला ज्या वेळेला मी परत एमध्ये येऊन सोबर राहायला लागलो तेव्हा मी एका सिनियर बांधवाची मदत घेत होतो. त्याच्या घरी मी जायचो, चर्चा करायचो वगैरे वगैरे. त्याने एक दिवस मला सांगितलं की तू आता पेन आणि पुस्तक घेऊ नये, आपण चौथी पायरी करायची आपल्याला. त्याप्रमाणे मी तिकडे गेलो त्याच्या घरी आणि त्याने मला सांगितलं की तू तुला जे आठवते लहानपणापासून त्या सगळं लिहायला सुरू कर. त्याच्या घरी बसून ते मी लिहित गेलो लिहित गेलो लिहित गेलो आणि त्याच्यानंतर त्याने मला सांगितलं की ही तुझी चौथी पायरी झाली. आता जर आपण चौथी पायरी जर बघायला गेलो तर बिग बुक मध्ये ऍक्च्युली त्यांनी अतिशय व्यवस्थित सांगितलेली आहे की कशा प्रकारे चौथी पायरी घ्यायची. इनफॅक्ट चौथी पायरीचं त्यांनी एक उदाहरण पण दिलेलं आहे की कसं नाव लिहायचं आहे, त्याच्या पुढे काय करायचं आहे, हे सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तरी पण उगाच्या उगाच या चौथी पायरीबद्दल फार गैरसमज आहेत. अर्थात आता परिस्थिती बदललेली आहे की आता बरेच चौथ्या पायरीबद्दल ऑनलाईन मिटिंग होतात किंवा आता इंटरनेट असल्यामुळे इंटरनेटवरती सगळी माहिती उपलब्ध आहे, चार्ट उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप एमध्ये होत आहेत आणि बरीचशी जी नवीन पिढी आलेली आहे त्यांना इंटरनेट माहिती आहे, त्यांचं इंग्लिश चांगलं आहे. त्याच्यामुळे चौथी पायरी आजकाल बऱ्यापैकी त्याचं काम चालू आहे. पण तरी सुद्धा मी माझा अनुभव सांगितला, हा माझा अनुभव 2021 आहे, जुन्या काळातला नाही आहे. असे प्रकार होतात तर त्याच्यामुळे हे बिग बुक फार महत्वाचं आहे की बिग बुक मध्ये सांगितलेलं एकदम सोपं सरळ रीतीने सांगितलेले की चौथी पायरी कशी घ्यायची आहे. आता ह्या बाबतीत एक गोष्ट मी ऐकलेली ती मी सांगतो की आमच्याकडे कोकणामध्ये थालीपीठ जे आहे थालीपीठ ते थालीपीठ तांदळाचं थालीपीठ केलं जातं. आणि जर मी आता गावाला जाऊन तांदळाचं थालीपीठ खाल्लं आणि मला खूप आवडलं तर आणि जर ते इकडे मुंबईला येऊन जर मला तसंच तीच चव जर अनुभवायची असेल, तोच आनंद घ्यायचा असेल तर जे माझ्या गावाला कोकणामध्ये ज्या प्रकारे थालीपीठ केलेलं होतं, ज्या प्रकारे त्यांनी पीठ घेतलं, त्याच्यात काय कांदा मिरची काय घातलं, मसाला काय घातला, तसंच्या तसं जर मी इकडे येऊन केलं तरच माझ्या घरचं थालीपीठ त्याप्रमाणे होणार आहे. हे सांगण्याचं कारण असं की हे जे बिग बुक मध्ये आपल्याला जे सांगितलंय आणि बिग बुक मधल्या ज्या पहिल्या 100 जणांना जो रिझल्ट मिळालाय, जो आनंद मिळालाय, जो सोबरायटी मिळाली आहे, जर हे आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला बिग बुक मध्ये सांगितलंय त्या प्रकारेच चौथी पायरी घ्यायला पाहिजे किंवा इतर पायऱ्या सुद्धा पण विशेषतः चौथी पायरी. तर ते बिग बुक मध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थित सांगितलेली आहे. आणि त्याच्या आधी एक नेहमी आपल्याला एमध्ये प्रश्न असा पडतो की चौथी पायरी मी कधी घ्यावी, चौथी पायरी कधी घ्यावी, त्याच्या बाबतीत टाळाटाळ केली जाते किंवा ए सभासद पण सांगतात की तू चौथी पायरी आत्ता घेऊ नको, तुला 1 वर्ष होऊ दे, तुला 2 वर्ष होऊ दे, तुला 3 वर्ष होऊ दे, नंतर तू चौथी पायरी घे. तर त्याच्या बाबतीमध्ये पण जर आपण बघितलं तर बिग बुक मध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की कधी कधी ही चौथी पायरी घ्यायची आहे. त्यांनी त्या बिग बुक मध्ये सांगितलंय की ते साधारणपणे असं आहे की त्यानंतर चैतन्यपूर्ण कृतीच्या कार्यक्रमाकडे आम्ही वळलो.
हे तिसरी पायरीनंतर सांगितलं. त्यातील पहिले पाऊल म्हणजे आमच्यापैकी कित्येकांनी ज्याचा कधीही प्रयोग केला नव्हता अशी गृहशुद्धी होय. आमचा निर्णय हे महत्वाचे आणि आणीबाणीचे पाऊल खरे. आता हा निर्णय म्हणजे हा तिसरा पायरी जो आपण परमेश्वरावरती सोपवायचा जो निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल हे म्हणताय की आमचा निर्णय हे महत्वाचे आणि आणीबाऊचे पाऊल खरे. पण आमच्यामधील ज्या अपूर्णत्वामुळे आमचा मार्ग कुंठित झाला होता त्याच्याशी सामना देत आणि त्याच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत जर आम्ही पावले टाकली नाहीत तर आमच्या जीवनावर कायमचा परिणाम होणे शक्य नाही. तर आता हे जे आहे की तिसऱ्या पायरीनंतर चौथी पायरी ही ताबडतोब लगेच घ्यायची आहे. आता जे मी वाचलं ते मराठीतलं भाषांतर होतं. आता मराठीमध्ये भाषांतर करताना थोड्याफार काही गोष्टी राहिल्या जातात किंवा गाळल्या जातात. आता जर आपण इंग्लिशमध्ये जर वाचलं तर ते तिथे त्यांनी एक शब्द असा वापरलाय की मी शब्द असा वापरलाय एक सेकंड मी इंग्लिश उघडतोय. त्यांनी असं म्हटलंय की दो आवर डिसिशन वॉज अ व्हायटल अँड क्रुशल स्टेप म्हणजे ही तिसरी पायरी इट कुड हॅव लिटल परमनंट इफेक्ट अनलेस ऍट वर्स्ट फॉलोड बाय अ स्ट्रेनियस एफर्ट टू फेस अँड टू बी रीड ऑफ द थिंग इन अवर सेल्फ विच हॅड बीन ब्लॉकिंग अस. म्हणजे त्यांनी इथे शब्द वापरला की ऍट वन्स ताबडतोब तुमची तिसरी पायरी झाल्यानंतर चौथी पायरी ही ताबडतोब घ्यायची आहे असं बिग बुक मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. पण हे मराठीमध्ये तो शब्द गाळला गेलेला आहे किंवा त्या अर्थाचं भाषांतर झालेलं नाही आहे. अर्थात मराठी भाषांतर एकूणच बिग बुकचं फार चांगलं बऱ्यापैकी झालेलं आहे आणि बिग बुक सारख्या एखाद्या पुस्तकाचं 164 पानाचं भाषांतर करणं हे फार फार म्हणजे फारच जास्त कठीण काम आहे. ते आपल्यासाठी कोणीतरी करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. पण मराठी बिग बुक वाचताना अशा अशा काही काही गोष्टी चुकलेल्या आहेत किंवा राहिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी इंग्लिश बिग बुक वाचावं किंवा कोणाच्या तरी मदतीने वाचावं. अर्थात मराठी बिग बुक मध्ये सुधारणा करत चाललेले आहेत. आता जे 2017 पासून जे नवीन मराठी बिग बुक आलेले आहेत तर त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत. जे पूर्वी काही कारणाने जर कमी जास्त चुका झालेल्या असतील तर त्या आता बदलत आहेत आणि बदल ही नेहमी घडणारी प्रोसेस आहे. लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे. त्याप्रमाणे हे सगळे बदल होतच राहतील. आता त्याच्या पुढे आता जे आपलं मराठी आणि इंग्लिशचा मी विषय बोलतोय म्हणून एक महत्वाची गोष्ट जी मला वाटते माझ्या मनात आलेली आहे ते मी सांगून टाकतो की हा भाग मराठीमध्ये आलेला नाहीये, इंग्लिशमध्ये आलेला आहे. की पहिली 164 पानं ही बिग बुक मधली कायम आहेत, त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाहीये. आणि 164 पानं झाल्यानंतर आपलं बिग बुक संपतं आणि इंग्लिशमध्ये त्याचा नवीन भाग सुरू होतो. मराठी बिग बुकमध्ये स्टोरी सेक्शन नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी फक्त डॉक्टर बॉबची स्टोरी टाकलेली आहे. पण इंग्लिशमध्ये पर्सनल स्टोरीज हा वेगळा सेक्शन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिली स्टोरी ही डॉक्टर बॉबची आहे. डॉक्टर बॉबच्या स्टोरीच्या आधी एक त्यांनी काही वाक्य दिलेली आहेत, त्याला त्यांनी पायनियर्स ऑफ ए असं त्याला हेडिंग दिलेलं आहे. हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि ते मराठीमध्ये आलेलं नाही आहे म्हणून मी ते सांगतो. तर त्याच्यामध्ये जे पायनियर्स ऑफ ए इंग्लिशमध्ये आहे त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य मी वाचून दाखवतो की ऑल ऑफ दिस देन आर द पायनियर्स ऑफ ए. दे बेअर विटनेस दॅट रिलीज फ्रॉम अल्कोहोलिझम कॅन रिअली बी परमनंट.
हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं एक वाक्य आहे की अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपाशातून कायमची सुटका शक्य आहे हे जे पहिले पायनियर्स आहेत ते सिद्ध करतात अशा अर्थाचं हे वाक्य आहे जे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे की आपला कार्यक्रम एक दिवसाचा असला वन डे ॲट अ टाइमचा असला तरी बिग बुक मध्ये त्यांनी असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे भले ते 164 पुढचं पान आहे की रिलीज फ्रॉम अल्कोहोलिझम कॅन रिअली बी परमनंट हे शक्य आहे ही एक आपल्याला आशा दिलेली आहे की आपण कायमचं जन्मभर सोबर राहू शकतो अर्थात माझ्या बाबतीत ते शक्य नाही झालं मी जसं म्हटलं की 3 वेळा मी स्लिप झालो पण मी स्वतः अशी लोक बघितलेली आहेत की जे 50 वर्ष पेक्षा जास्त सोबर राहिलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी पण बघितलेली असतीलच त्या लोकांना बघून आपल्याला ती शक्ती मिळते की ही लोक 50 वर्ष 55 वर्ष सोबर राहिलेली आहेत आणि हे बिग बुक मध्ये पण त्यांनी दिलेलं आहे की कायमची सोबरायटी ही शक्य आहे मला जेवढं जे काही समजलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला की कसं 2-3 उदाहरणं मी सांगितली की बिग बुक कसं महत्वाचं आहे आणि कसं त्याच्यामध्ये त्यांनी अचूक ज्याला हिंदीमध्ये अतिशय छान शब्द आहे की सटीक मराठीमध्ये पण म्हटलं जातं सटीक मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि ह्या बिग बुक मधून मला खूप फायदा झालेला आहे अर्थात याच्या बिग बुक मध्ये आणि एकूणच आपल्या कार्यक्रमामध्ये खूप जास्त डेप्थ आहे किंवा तो परीक्षेचा विषय नाही आहे की बिग बुक वाचा अभ्यास करा 4 ठिकाणी त्यातली वाक्य फेका पान नंबर फेका असा काही विषय नाही आहे तो खूप गहन विषय आहे जेवढं आपण वाचत जाऊ तेवढं आपल्याला जास्त समजत जातं माझं पण तसंच आहे प्रत्येक वेळेला मी वाचतो ते मला अधिक अधिक त्याच्याबद्दल समज येत जाते आणि इतर सभासद पण वेगवेगळ्या प्रकारे त्याचे वेगवेगळे जे अँगल असतात ते मला सांगत असतात आणि त्यांच्या आपल्या सभासदांशी चर्चेतून पण मी शिकत असतो तर एकूणच मला वाटतं आता मी पुढे करतो की कोकण फेलोशिप यांचा मी अत्यंत आभारी आहे त्यांनी मला ही संधी दिली आणि गजानन भाऊ यांचा पण अत्यंत आभारी आहे या निमित्ताने मी एशी जास्त जुडला जातो या अशा सगळ्या गोष्टीतून थँक्यू झालं माझं बोलून थँक्यू व्हेरी मच